ह्या जगामध्ये तुमचं कोणीही काहीही करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही त्याला अनुमती देत नाही अनुमती ही तुमच्या आतमधून जोपर्यंत तुम्ही त्याला देत नाही तोपर्यंत तुमचं तो, तो काहीही वाकड करू शकत नाही याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही कोणाला विरोध करत आहे विरोधाची भावना सुद्धा चुकीची आहे त्यामध्ये तुम्हाला त्रास होतो एखाद्याच्या विरोधात तुम्हाला वागायचं असेल त्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्रास होतो एक मनुष्य म्हणून म्हणजे एक सामाजिक मनुष्य म्हणून आपल्याला बऱ्याचशा अडचणींना सामोरे जावे लागते त्यामधल्या ऐंशी ते नव्वद टक्के अडचणी ह्या अस्तित्वात नसतातच त्यांचं फिजिकल अस्तित्व काहीच नसते कुठल्याच प्रकारचं त्यांचं अस्तित्व नसते त्या फक्त डोक्यामध्ये तयार झालेल्या असतं आता माझ्या कॉलेजमधलं उदाहरण द्यायचं जर झालं तर काही व्यक्ती माझ्या तक्रारी करत राहतात माझ्या माघारी म्हणजे ते परिस्थिती तशा पद्धतीची तयार करतात आहेत म्हणजे बऱ्याचशा परिस्थिती आहेत जसं की एक वेळापत्रकाचं उदाहरण देता येईल तुम्हाला ते तशा पद्धतीचा तयार केला जातो आपल्या काही अटी असतात आपणही जीवन जगण्यासाठी काहीतरी गोष्टी करत असतो आपली फॅमिली असते आपल्याला त्यांना वेळ द्यायचा असते मग त्यानुसार आपण सगळ्या गोष्टी करत असतो कारण आपण नोकरी ही शेवटी उदरनिर्वाहासाठी करतो म्हणजे हे पहिलं तथ्य आहे फॅमिली आहे म्हणून आपण ती नोकरी करत असतो दुसरा काही दुसरा कुठलाही उद्देश नसतो नोकरीमागे आणि ती काही परमनंट नसते म्हणजे तुम्हाला काही नोकरी शंभर टक्के शेवटपर्यंत पोहोचत नसते नोकरी म्हणजे बस एक ठिकाण आहे तिथं तुम्हाला जायचं आहे काम करायचं आहे आणि निघून यायचं आहे दॅट्स इट कारण हे सरळ कळते की जे जे रिटायर्ड जे लोक झालेले आहेत आज त्यांचा काहीही इम्पॅक्ट नाही आहे त्यांची कोणी आठवणही काढत नाही आमच्याही सोबत तेच होणार म्हणजे माझ्याही सोबत तेच होणार मी तिथून निघून गेल्यानंतर माझ्यासोबत बोलायला काही वेळ राहणार नाही कोणाला ही, 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 ही सायकल आहे या चक्रामध्ये आपण जर पडलो तर आपला वेळ खर्च होणार निश्चितच कारण जे रिकामचोट लोक आहेत मी रिकामचोटच म्हणेल की ज्यांचा इंटरेस्ट दुसऱ्यामध्ये जास्त असतो स्वतःपेक्षा आणि तुम्ही असं जर करत असाल तर प्लीज तुम्ही तसं करू नका तुम्ही थांबा तुम्ही त्या समोरच्यापेक्षा स्वतःचा वेळ खर्च करत आहे तर मी जसं की माझ्या तक्रारी वगैरे निर्मित करणं परिस्थिती तयार करणं तक्रारी देत राहणं म्हणजे हा काही जणांचा उद्योग झालेला आहे ते सतत इंगेज असतात त्यामध्ये माझ्या माघारी मी केअर फ्री स्टेटमध्ये आहे माझ्यासाठी महत्वाचा एकच घटक आहे आणि तो म्हणजे विद्यार्थी आणि दुसरा आहे कॉलेज त्या बाकीच्या गोष्टी माझ्यासाठी मॅटर करत नाही की कोणाला काय वाटते ते सिच्युएशन्स क्रिएट करणार ज्यामध्ये तुम्ही आनंदी आहे विरुद्ध परिस्थिती तुमच्या निर्माण केली जाते आणि तुम्ही जर त्या परिस्थितीचा स्वतःवर असर जर करू दिला तर कालांतराने तुम्हाला तशी सवय होऊन जाते आणि तुम्ही गुलामीमध्ये जगत जाता आणि तुम्हाला या आयुष्याचं आउटपुट जे आहे ते शून्य मिळते कारण गुलामीपेक्षा वाईट या जगामध्ये काहीच नाही पारतंत्र्यापेक्षा मोठी शिक्षा या जगामध्ये कुठलीच नाही मी जर पारतंत्र्य आहे तर सगळ्यात मोठी शिक्षा तुम्ही या जगामध्ये भोगत आहात असा त्याचा मिनिंग होतो सरळ सरळ